हे बघा दुसरा आता वजा घेऊन आले पेंटाचा भाऊ. पोपटीला पेंटाचे आमला नको कशालाच शूटिंग. अरे आणि हे बघा आता फायनली आता आपण पोपटी पोत्यावरती काढतोय. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल तुम्हाला समजलं असेल तर आज मी आलोय माझ्या बाईकडं, मोठी बाईकडं, पेन कणे गावामध्ये आलोय. स्नेहा आता बाईजवळ आहे, किचनमध्ये आहे. आणि आज बघा रात्रीचे आता किती वाजले, आत्ता रात्रीचे वाजलेत 9. आणि तुम्हाला तर माहिती आहे आता रिसेंटली आपण एक व्हिडिओ बनवली, त्याच्यामध्ये ना आपण कुकरवाली चिकनची पोपटी दाखवली होती तुम्हाला. तर आता आम्ही बाईकडे आलो तर मी विचार काय केला, पहिले तुम्हाला कुकरची पोपटी दाखवली, आता ना तुम्हाला डब्यामधली जी मटक्यामध्ये बनवू शकताय तुम्ही, डब्यामध्ये बनवू शकताय, तर ती तुम्हाला पोपटी दाखवणार आहे. आणि आजची रेसिपी आपल्याला राकेश दाखवणार आहे, माझा भाचा. हा बघा, हा आणि दिवेश पण आहे. तर किती टाइम लागेल आपल्याला रेसिपीला? अर्धा तास लागेल, अर्धा ते एक तास लागेल रेसिपीला. आणि मित्रांनो हे बघा, आज आपले स्पेशल गेस्ट कोण आहेत, बडे पप्पा. तुम्ही आपली मध्य प्रदेशची सिरीज बघितली असणार, तर बडे पप्पा कैसा लग रहा है यहाँ पे मेरे बहन के घर? मुझे बहुत ही अच्छा लग रहा है. ये मुझे तो ऐसा लग रहा है कि मैं यहाँ पर पिकनिक मनाने के लिए आया हूँ. आवाज मत दम है, कारण पुलिस है इतना. बहुत बढ़िया, मैं आरपीएफ में हूँ, रेलवे पुलिस में हवलदार हूँ, मुंबई स्टेशन बम्बई में. अच्छा, तो बहुत अच्छा लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है यहाँ भी, बहुत क्लाइमेट बहुत अच्छा है. एक्चुअली पप्पांचा कसा, म्हणजे बड़े पप्पांचा ना काम है इकडे म्हणून आलेले आहेत. तर मी विचार काय केलाय बघा, पप्पा पण कसं म्हणजे मच्छी ऑलरेडी खातात, म्हणजे पापलेट, सुरमई, कोलंबी हे सर्व खात असतात. आता आपल्याकडे कसं सीझन आहे पोपटीचा आणि रायगडमधली एकदम फेमस आहे, तर एवढ्या लांबून इकडे आलेत तर मला असं वाटते का आपली रायगड स्पेशल पोपटी जी आहे, आणि पोपटीची काय टेस्ट आहे ना ते आपल्याला सांगणार आहेत ना. मैंने कभी खाया नहीं है इसको और ये पोपटी खाने के लिए मेरी बहुत इच्छा थी. के मैं भी एक बार जाकर के अपने मेहमानों के घर पे जाकर के पोपटी की सब्जी खाऊं. तर चला आता कंटिन्यू रहा, आता मस्त पैकी आम्ही रेसिपीला करतो सुरुवात. आणि पोपटीच्या रेसिपीला काय काय इंग्रेडियंट्स म्हणजे काय काय साहित्य घेणार आहोत हे तुम्हाला दाखवतो. तर चला कंटिन्यू रहा. सानू बघा मोबाईल मध्ये हे बघा, इकडे स्नेहा आहे, स्नेहा आणि इथे बाय आहे. खूप दिवसांनी काय करता तुम्ही आता? अच्छा, काय बनवतो जेवायला? चिकन वगैरे. चिकन, चिकन आणि मच्छीच सुगंध आहे. हा काय सुगंध आलाय, भारी आलाय ना. जरा क्लिअरली तुम्हाला दिसणार हे बघा, इथे चिकन बनतोय आणि मच्छी बनतोय. जी आपली रेसिपी आहे ना पोपटीची, ती आपल्याला राकेश दाखवणार आहे. आणि हे बघा, हे भाऊ आमचे, भाऊ हे बघा, हे आमचे भाऊ कसे आहेत? एक नंबर. कधी पण विचारला भाऊ एकदम भारीच, म्हणजे एकच नंबर, एकदम खुश असतात ना. मग चला मग आता पोपटीला सुरुवात करायची. आता चाललो त्याला चिकन घेऊन आले मस्त. बघा आता राकेश आणि दिवेश पोपटीसाठी जे आपण शेंगा आणलेत ना ते चांगल्या प्रकारे धुवून घेतात, वॉश करून घेतात. 1 किलो आहेत ना, 1 किलो या रेसिपीमध्ये ना 1 किलो वालाच्या शेंगा म्हणजे पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि 1 किलो तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत. आणि पप्पा पण बघतात इथे काय चाललंय, म्हणजे रेसिपी बघून घेतात. बनाऊंगा. हमारे यहाँ एक कौन सा पाला बोलते है इसको, भामुड़ा पाला. भामुड़ा पाला हमारे गांव में नहीं मिलता है. यहाँ से लेके जाएंगे और अपने गांव में जाकर के बनाएंगे. आप अगर भामुड़े का पाला नहीं मिलेगा ना तो आप केली का पत्ता रहते है ना, जी जी वो भी यूज कर सकते हैं. लेकिन उससे क्या हो जाएगा मालूम है, जो
पोपटी का जो टेस्ट रहता है ना वो नहीं मिलेगा। अच्छा 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 स्मेल याचा जो इसका जो सुगंध रहता है ना सुगंध इतना बढ़िया रहता है ना वो रेसिपी को ना चार चांद लग जाता है। इसका सूंघने में ये इसको हम लोगों ने तोड़ करके देखा और सूंघा, सूंघने के बाद में पता चला कि इसमें बहुत बड़ी भारी खुशबू भरी हुई है। तो वही तो खुशबू जो स्मोक रहता है ना वो रेसिपी में जाता है और चिकन उतना अच्छा खाने के लिए लगता है। अच्छा खाएंगे ना तब आपको पता चलेगा। ऐसा तो हमने जिंदगी में कभी खाया नहीं है मगर आज खा करके चेक करके देखते हैं। तर पप्पा पण एकदम निरखून रेसिपी बघतात, त्यांना खरं म्हणजे ना आता एवढं एक्साइटेड झालं ना त्यांना गावाला जाऊन बनवायची आहे। तर बघा हा भांबुड्याचा पाला आहे, सर्व बघून घेतात कोण कसं करते। अरे बघा इकडे दिवेश आणि बडे पप्पा भांबोड्याचा पाला मस्तपैकी साफ करतात आणि आता इथे सुरुवात करतो आपण रेसिपीसाठी। सर्वात अगोदर पोपटीसाठी चिकन घेतलं आहे, 3 किलो चिकन घेतलेलं आहे आणि आता हा आपल्याला मॅरिनेशन करायचा आहे। तर राकेश सर्वात अगोदर काय करतोय माहिती आहे का, ही आलं लसणची पेस्ट आहे ना, आलं लसणची पेस्ट टाकलेली आहे अशा किती वाली 5 रुपये वाली का। आणि मग त्यानंतर चिकन मसाला घेतलेला आहे, दोन घेतलेले आहेत पॅकेट। त्यानंतर 1 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चम्मच हळद घेतलेली आहे। मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला, जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवा आहे तेवढा राकेश घेतोय। आणि हा मित्रांनो हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिसतोय, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आणि तुमच्या रेसिपी बनू शकताय एकदम लजीज। मग त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मग त्यानंतर लिंबूचा रस, या रेसिपीमध्ये पूर्ण 1 लिंबू घेतलेला आहे। आणि मग सर्व मसाले टाकून झाल्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला चिकनला मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले टाकले ते चांगल्या प्रकारे चिकनला लागले पाहिजे। हे बघा चांगल्या प्रकारे चिकनला मिक्स करून घेतलेलं आहे। आता काय करणार माहिती आहे का, ह्या चिकनला ना आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवूया। तर चला कंटिन्यू राहा। इथे स्नेहा पण आले, तर बघा आम्ही कालच तुम्हाला कुकरची पोपटी दाखवलेली आणि आज आम्ही तुम्हाला दाखवली ट्रेडिशनल पोपटी, ते पण डब्बे मध्ये, ते पण दाखवून आमचा भाचा राकेश। राकेशची आजची रेसिपी तुम्हाला आज बघायला भेटणार आहे। बघा आता मॅरिनेशन होऊन ना अर्धा तास झालेला आहे, आता इथे तुम्ही भांबोड्याचा पाला आणि आता पूर्ण सेटअप जसं तुम्हाला कुकर मध्ये दाखवलं ना तशीच आता आपण या डब्यामध्ये पोपटी भरणार आहोत। बघा आता राकेशचा मित्र पण आलाय, वैभव गावातलाच आहे ना, तर आता चला पोपटी भरूया। हे बघा सर्वात अगोदर जो आपण भांबोड्याचा पाला साफ केलाय ना तो घेतलेला आहे, जशी तुम्हाला आम्ही कुकरमध्ये पोपटी दाखवली। तर सर्वात अगोदर ना लेयर द्यायचे, म्हणजे दोन द्यायचं, एक सर्वात खाली द्यायचं नंतर वरती द्यायचं आहे ना। तर हे बघा पोपटीचा जो भांबोड्याचा पाला आहे ना तो बघा कसा लावलेला आहे। मग त्यानंतर वैभवनी शेंगा टाकलेल्या आहेत, आपण या पोपटीमध्ये ना शेंगा तुरीच्या घेतलेल्या आहेत आणि पावट्याच्या घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही याच्यामध्ये तुम्ही मटर सुद्धा टाकू शकता, पुन्हा लगेच पाला टाकायचं आहे, साईडला ठेवतो फक्त। मग त्यानंतर अख्खा मीठ टाकलेला आहे, हे बघा चवीनुसार, हे बघा हा याला मी अख्खा मीठ बोलतो। हे बघा शेंगा टाकून झाल्यावरती ओवा टाकलेला आहे, ओवा का टाकायचा, गॅस नाही पकडत पोटाला। अच्छा अच्छा, हा शेंगा खाल्या ना का मग गॅस पकडतो ना, ओवा टाकल्याने काय होतं माहिती का, गॅस नाही पकडणार पोटाला आणि टेस्ट भारी आणि टेस्ट भारी येते का आणखीन। हे बघा आता ओवा टाकलेला आहे, मग त्यानंतर चिकन टाकलेलं आहे। लास्ट स्टेप अच्छा, हे बघा ही शेवटची स्टेप राहिली, आता राहिलेलं चिकन ना सर्व आपल्याला इथे टाकायचं आहे आणि याच्यावरती अंडी पण टाकायची आपल्याला। आणि मग त्यानंतर शेवटी अंडी टाकलेली आहेत आणि या रेसिपीमध्ये टोटल 12 अंडी घेतलेली आहेत।
ते बघा अंडी टाकून झाल्यावरती पुन्हा त्याच्यावरती भांबुड्याचा पाला टाकलेला आहे. ते बघा फायनली आता पोपटी मस्तपैकी डब्यामध्ये पॅक झालेली आहे आणि आता झाकण लावलेलं चिखल लावते बघा साईडला. आणि हा चिखल का लावते माहितीये का, जो भांबुड्याचा आणि पोपटीचा स्मोक असतोय जी वाफ असते ना ती डब्यामध्येच राहिली पाहिजे, म्हणजे बाहेर नाही निघाला पाहिजे स्मोक. कारण त्या स्मोकवरतीच म्हणजे त्या वाफेवरतीच पोपटी बनते, तर ती वाफ बाहेर नाही निघाली पाहिजे म्हणून ती चिखलनी पॅक करते. हे बघा मित्रांनो, फायनली आता पोपटी मस्तपैकी डब्यामध्ये पॅक झालेले आहे. पोपटीला पूर्ण म्हणजे जेवढे तुम्हाला आम्ही साहित्य दाखवले ते या डब्यामध्ये टाकून झालेले आहेत. त्यानंतर चिखला आणि मस्तपैकी पॅक केलेली आहे. आणि हे बघा भाऊ पण आले पोपटीसाठी पेंडा घेऊन आलेत बघा भाऊ. आणि हा तुम्ही बघताय पोपटीचा पेंडा. आणि आता हा पोपटीचा डबा राकेशने उचललेला आहे पोपटीच्या जागेवरती ठेवायला. हे बघा उलटा करून ठेवायचं का, उलटा करून बघा डबा ना उलटा करून ठेवलेला आहे. आणि आता बघा डब्याच्या साईडला आपल्याला असा पेंडा ठेवायचा आहे, वर पण टाकायचा आहे पूर्ण, म्हणजे पेंड्यामध्ये ना पोपटीच्या डब्याला झाकायचं आहे आपल्याला पूर्ण. हे बघा दुसरा आता वजा घेऊन आले पेंड्याचा भाऊ. पोपटीला पेंटा जाम लाईक नको कशाला शूटिंग. मित्रांनो आता अर्धा तास झाले आणि आता वरची जी राख आहे ना पेंड्याची ती राकेश साईडला करतोय, म्हणजे आता डबा काढायचा आहे. ते समजायचं कसं माहितीये का, पोपटी झाली ते डब्यात ना सुगंध निघते ना शिंगांचा पोपटीचा. आणि फायनली आता पूर्ण राख काढलेली आहे आणि वैभव पोपटीचा डबा उचलतोय. हे बघा हे बघा आता पोपटीचा झाकण काढताय वैभव. एकच नंबर पूर्ण बघा कसा स्मोक निघतोय वाफ. सर्वात पहिले तुम्ही अंडी बघताय. आता एकदाच डायरेक्ट इथं ओतायची ना. आणि बघा ही पोपटी आहे ना ही पोत आहे, याच्यावरती आपण ओतणार आहोत खाण्यासाठी. आणि बघा आता फायनली आता आपण पोपटी पोत्यावरती काढतोय. वाव सुगंध थोडस फक्त म्हणजे पाला हे झालेला आहे करप आलाय ना. आणि सुगंध बोलायचा तर एक नंबर सुगंध निघाले. आणि आता याच्यातला पोपटी मधला जो पाला आहे ना ते काढतात. हे बघा बघा फायनली पोपटी मस्तपैकी आता काढून झालेली आहे डब्यामधन. आणि ते स्नेहा पण सांगणार आहेत आपल्याला. शेंगा वगैरे कसे झाले एकदम पद्धतशीर. भाऊ पण आलेले आहेत एक नंबर मस्त. बस तुम्ही उभे का आपल्या नंतर खायचे पोपटी बस. निवेश आणि बाय नाही खाणार कारण बायचा उपवास आहे. बडे पप्पा ऐसा चिकन मी पहली बार खाया हूँ. चिकन में देखता हूँ खा के देखता हूँ कैसा टेस्ट है. ओहो एकदम छान. ओहो मस्त है एकदम मस्त है एकदम छान है. मग गावाला गेल्यावरती पोपटी बनवणार ना अशी. गावाला गेल्यानंतर आमच्या भामटी नाही भेटणार. हा हा भांबड्याचा पाला. हा भामटीचा पाला नाही भेटणार. मग याला आम्ही केल्याच्या पाणी युज करणार. बरोबर. तर आता बडे पप्पाने पण खाल्लेले आहे स्नेहा. अरे आता चिकन खाऊन सांगणार स्नेहा. मस्त एकदम स्मोकी फ्लेवर आलेला आहे. ऍक्च्युली आपण काल पण कुकर मध्ये केलेली पण त्याची कम्पेअर मध्ये कोणतीच म्हणजे ही जी बनली आज कम्पेअर नाही करू शकत कुकर पोपटी. कारण ही जी टेस्ट आहे ते ट्रेडिशनल मध्येच येणार, कुकर मध्ये नाही येणार. घ्या घ्या चिकन पण घ्या तुम्ही चिकन. अरे तुम्ही का थांबले सुरुवात करा. आणि आता इथे राकेश पण टेस्ट करून सांगणार आणि वैभव पण सांगा कसे झाले. एक नंबर एकदम शिजलेले भारी. तर चला मित्रांनो आता सर्वही टेस्ट केले. आता मी टेस्ट करतो आणि तुम्हाला सांगतो पोपटी कशी झालेली आहे. तर चला मित्रांनो या पोपटी खायला. तर सर्वात अगोदर ना आपण चिकन टेस्ट करूया. हे बघा एकदम पद्धतशीर झालेलं आहे.
मसाले पण एकदम पद्धतशीर लागलेले आहेत. याचा साईडचा पीस आहे तो सानुनिक आलेला आहे. आणि आपण जी कुकरमधली तुम्हाला दाखवली ना पोपटी, तर खूप जण आपल्याला कमेंट करत होते आम्हाला जर भांबोड्याचा पाला नाही मिळाला तर आम्ही कोणता दुसरा पाला यूज करू शकताय. तर हे बघा मित्रांनो, तुम्ही ना दुसरा पाला ना केळीचा पाला पोपटीसाठी यूज करू शकताय. पण काय माहिती आहे का, केळीचा पाला जर तुम्ही यूज केलात तर तुम्हाला पाहिजे तशी म्हणजे जी पोपटीची टेस्ट आहे, टेस्ट कशाने येत आहे, भांबोड्याच्या पाल्याने, भांबोड्याच्या पाल्याने टेस्ट येतो आहे. तर तशी तुम्हाला ती टेस्ट लागणार नाही जर केळीचा पाला जर यूज केलात तर. तर चला आता आपण चिकन टेस्ट करूया सर्वात अगोदर. जसं तुम्हाला मी सांगितलं ना, जर तुम्ही केळीचा पाला जर यूज करताय पोपटीमध्ये, जो तुम्हाला रियल पोपटी असते ते भांबोडीचा पाला यूज करून बनवतात, तो तुम्हाला स्मोक नाही भेटणार. खरंच बोलतात ना, तो पाला ना या रेसिपीला एकदम चार चांद लावते, एवढा भारी टेस्टी लागते खरंच. हे बघा अंडे पण बघा एकदम पद्धतशीर झालेले आहेत. हा गरम आहे, गरम लय गरम आहे, माझा हात जळला. कुठे गरम, मग गरम आहे तर. हे बघा एकदम पद्धतशीर झालेले आहेत, थोडस मस्त ना. या मित्रांनो पोपटी मधला अंडा खायला, वाफा बघा कशा निघतात. आणि या पोपटी मधले शिंगा पण एकदम पद्धतशीर झालेले आहेत. फायनली आता आमची पोपटी खाऊन झालेली आहे आणि खरंच अप्रतिम झाली होती. एवढी पोपटी खाली ना काय बोलू तुम्हाला, एकदम पोट टाईट झालेलं आहे. आणि ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, खरंच खूप छान झाली होती ना. छान, आणि सगळ्यांसोबत बसून खायची मजाच वेगळी आहे. कारण आपण एकटे पण काल खाल्लेलं, पण तेवढी मजा नाही आली. हा आणि बघा बडे पप्पा पण आलेत मस्त फ्रेश होऊन. बडे पप्पा कशी वाटली पोपटी? मला एकदम चांगली वाटली, मस्त, एकदम मजा आली. मजा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.